भारताला स्वातंत्र्याचं स्वप्न दाखवणारे पहिले क्रांतिकारक राजे उमाजी नाईक यांनी ब्रिटिशांना सळो की पळो करून सोडलं. महाराष्ट्राच्या मातीतील उमाजी नाईक हे देशातील पहिले वीर ठरलेत, ज्यांची धास्ती इंग्रज सत्तेलाही होती. तेव्हापासून उमाजी रयतेचे राजे झालेत, मात्र हा जाज्वल्य इतिहास आज विसरला जातोय. राजे उमाजी नाईक यांचा जन्म 7 सप्टेंबर 1771 रोजी पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या भिवडी येथे झाला. उमाजी नाईक यांचे कुटुंब पुरंदर किल्ल्याच्या संरक्षणाची जबाबदारी पार पाडत असे. पिढीजात वारसा असल्याने रामोशी हेरगीर चांगलीच आत्मसात होती. त्यातून वडील दादोजी खोमणे यांच्याकडून दांडपट्टा तलवार चालवण्याची कला अवगत करून घेतली. 1803 साली पुण्याचे दुसरे बाजीराव पेशवे यांनी इंग्रजांच्या राजवटीमध्ये काम सुरू केले. पुरंदर किल्ल्याच्या संरक्षणासाठी जबाबदारी रामोशी समाजाकडून काढून घेण्यात आली. यामुळे संपूर्ण समाजावर उपासमारीची वेळ आली. याचबरोबर जनतेवर इंग्रजांचे अत्याचार वाढू लागले. छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून उमाजी नाईक हे पेटून उठले. त्यांनी विठूजी नाईक, खुशाबा रामोशी अशा सर्वांना एकत्र घेऊन जेजुरी येथे शपथ घेतली. परकीयांना आपल्या देशात राज्य करू देणार नाही. इंग्रजांविरुद्ध पहिल्या बंडाची गर्जना केली. 14 वर्षे त्यांनी इंग्रजांच्या नाकात दम आणला. सर्वच मार्गाचा वापर करून त्यांनी इंग्रजांना सळो की पळो करून सोडले. आपण तरी या भारत मातेला या गोऱ्या माकडांच्या तावडीतून सोडवण्यासाठी ही स्वातंत्र्याची लढाई आरंभलेली आहे. आजवर तुमच्या बळावर, तुमच्या सामर्थ्यावर, तुमच्या कौशल्यावर त्या इंग्रजांना मी हैराण करून सोडलेले आहे. मला शक्ती दे. आजवर आम्हाला तुझी रान पाखरा म्हणून आश्रय दिलास. मानाई देवीच्या नावानं आज आपण या ज्या ठिकाणी आपण जे उभा आहोत हे एक असं ऐतिहासिक ठिकाण आहे, ज्या ठिकाणी पूर्वीचे काळी मध्यवर्ती कारागृह आणि इंग्रजाचे काही सरकारी कार्यालय होते आणि तेच आज वास्तू आज आद्यक्रांतीवर उमाजी नाईकांचं हुतात्मा स्मारक आहे, ज्या ठिकाणी आद्यक्रांती कारक उमाजी नाईकांना इथं फाशी देण्यात आली. त्या फाशीचं ठिकाण इथं आहे. त्याचबरोबर इथे मध्यवर्ती कारागृह आहे, ह्या ठिकाणी जेल आहे. त्याचबरोबर त्यांचं जे कोर्ट आहे, ज्यांचा खटला चालला ते कोर्ट आहे, अशा ऐतिहासिक स्थळं या ठिकाणी आहेत. त्याचबरोबर ते झाड आहे ज्या ठिकाणी त्यांना 3 दिवस लटकवण्यात आलं होतं. तर असा हाच परिसर आहे ज्या ठिकाणी आज आपण उभं आहोत. आद्यक्रांतीवर उमाजी नाईक हे 1857 उठावाच्याही अदुगर जो उठाव झाला होता, जो आज आपल्या लोकांना त्या अज्ञात नाही आहे, असा या उठावाचे पहिले जे आपण म्हणू शकतो भारताचे पहिले क्रांतीवीर आद्यक्रांतीवीर उमाजी नाईक यांनी 1832 साली त्यांना फाशी दिली. त्याच्याही पूर्वी एक 10 वर्षापूर्वी त्यांनी तो उठाव चालू केला आणि उठाव असा होता की त्यांनी महाराष्ट्र पूर्ण महाराष्ट्रातील सर्व जाती धर्मातल्या लोकांना घेऊन एक मोठं सैन्य उभं केलं होतं आणि ह्या सैन्याच्या जोरावरती त्यांनी इंग्रजांना सळो की पळो केलं होतं. इतकंच काय, ज्या ठिकाणी राजे उमाजी नाईक यांना कारागृहात ठेवलं, जिथं त्यांना फाशी दिली गेली, त्या जागेचा तेथील वास्तूचा सरकारच काय त्या नागरिकांना देखील विसर पडलाय. 3 फेब्रुवारी रोजी क्रांतिकारक राजे उमाजी नाईक यांची पुण्यतिथी, यानिमित्त हा विशेष आढावा. पण अखेर 1832 रोजी त्यांना पकडण्यात आले. त्यांच्यावर मामलेदार कचेरी येथील कोर्टात खटला सुरू झाला. तेव्हाच न्यायाधीश जेम्स टेलर यांनी इंग्रज सत्तेविरुद्ध उठाव केल्याबद्दल उमाजी नाईक यांना फाशीची शिक्षा सुनावली. अवघ्या 41व्या वर्षी 3 फेब्रुवारी 1832 साली खडकमाळ येथील मामलेदार कचेरी येथे त्यांना फाशी देण्यात आली. 3 दिवस शव झाडाला तसेच लटकवून ठेवण्यात आले आणि सळो की पळो केल्यानंतर अशा या क्रांतिकारकाला पकडण्यासाठी खास एक अधिकारी नेमण्यात आला होता आणि त्या अधिकाऱ्यांनी त्यांना पकडलं आणि ह्याच ठिकाणी जे आपण म्हटलं होतं की ते कोर्ट आहे, या कोर्टामध्ये त्यांचा खटला चालला आणि त्या खटला चालू असताना त्यांनी एक डायरी लिहिली आणि त्यामध्ये त्यांचा पूर्ण इतिहास आज त्यांनी नमूद करून ठेवलेला आहे. पण तो आज आपल्या देशातील लोकांना ज्ञात नाही आहे आणि आद्यक्रांतीवर उमाजी नाईकांचा जो काही इतिहास आहे
जर आपण जर बघितला तर त्यांनी पहिला असा क्रांतिकारक होता की इंग्रजांच्या विरोधात असं बंड पुकारलं होतं की त्यांना पकडण्यासाठी त्यांना 10 ते 20 अधिकारी नेमण्यात आले होते, पण त्यांना पकडण्यात आलं नाही आणि शेवटी त्यांना कंटक जे आपण म्हणतो ना धोकाधाडीने त्यांना पकडण्यात आलं. अशा या महान क्रांतिकारकांना आज लोकांपर्यंत पोचण्याची गरज आहे. जे काही काळाच्या आड इतर क्रांतिकारकाप्रमाणे आज ह्यांनाही लोकांना यांचा इतिहास माहीत नाही, तर उमाजी नाईकांचं ह्या ठिकाणी आज जे क्रांतिकारकाचे स्मारक आहे पुण्यासारख्या शहरामध्ये, आज स्वारगेटच्या एवढ्या जवळ मध्यवर्ती ठिकाणी असूनही पुणे शहरातील लोकांना ह्या स्मारकाबद्दल माहिती नाही आहे. 32 गुंठ्यासारख्या मोठ्या परिसरामध्ये एवढा मोठा स्मारक असून ह्या इथे लोक तहसील कचेरीत आले इथल्या लोकांनासुद्धा माहीत नाही की हे कुणाचं स्मारक आहे, तर ही शोकांतिका आहे. तर आपल्या माध्यमातून आम्हाला हेच लोकांपर्यंत पोचवायचं आहे की एवढा मोठा क्रांतिकारक ज्यांनी देशासाठी लढला ह्या ठिकाणी हुतात्मा झाला आणि ह्या स्थानिक लोकांनाच माहीत नाही, तर आपल्या माध्यमातून हे जे स्मारक आहे लोकांपर्यंत पोचावं, हा क्रांतिकाराचा इतिहास लोकांपर्यंत पोचावा हे आमचं म्हणणं आहे. तीच ही जागा, पण आजही ही जागा इतिहासापासून वंचित आहे अशा थोर क्रांतिकारकास मानाचा मुजरा. मुकुंद कदम, दिनमान न्यूज, पुणे.